ती आज भारतात आली आहे. अख्ख्या जगभर तिची चर्चा आहे. तिच्या निमित्तानं पाकिस्तान आणि चीनही भारताकडे लक्ष ठेवून आहेत. जगातल्या महासत्तेचं उद्याचं नेतृत्व म्हणून तिच्याकडे पाहिलं जात आहे. पाहूया लेडी स्पेशलचा हा विशेष रिपोर्ट. भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचा नवा अध्याय. अमेरिका आणि भारताची दोस्ती आणखी मजबूत करण्यासाठी इवांका आलीय. ती उद्योजक परिषदेसाठी आलीय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या चार मिनाच्या या शहरात उद्योजक परिषदेत भाग घेणार आहे. इवांका बरोबर जवळपास 150 प्रतिनिधींचं शिष्टमंडळही या परिषदेत सहभागी होणार आहे. या भारत दौऱ्यासाठी इवांकाही उत्सुक आहे. ग्लोबल उद्योजकतेचा हा आठवडा आहे. जगभरातल्या उद्योग क्षेत्रातल्या नवनव्या गोष्टी यानिमित्तानं जाणून घेता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय उद्योजकांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. 19 नोव्हेंबरला विमेन इन एंटरप्रेन्युरियल लीडरशिप आणि विमेन इन वर्कफोर्स या दोन कार्यक्रमांमध्ये इवांकाचं मुख्य भाषण असणार आहे. पंतप्रधानांनीही इवांकाचं स्वागत केलंय. भारत तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. जागतिक उद्योजक परिषदेत अमेरिकेचं नेतृत्व करणाऱ्या इवांकाकडून भारताला बऱ्याच आशा आहेत. 26 जून 2017 पंतप्रधान मोदी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प, मेलेनिया आणि इवांकाला भेटले होते. त्याचवेळी मोदींनी इवांकाला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. जागतिक उद्योजक परिषदेसाठी इवांका 3 दिवस भारतात राहणार आहे. साहजिकच तिच्यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. इवांका बरोबर आलेल्या अमेरिकेच्या 150 प्रतिनिधींसाठी 10,000 जवान तैनात करण्यात आलेत. अर्थात इवांकाचा सुरक्षा प्लॅन अतिशय गुप्त ठेवण्यात आलाय. इवांकासाठी हैदराबाद मधली काही 5-स्टार हॉटेल्स आरक्षित करण्यात आली आहेत. पण त्यापैकी कुठल्या हॉटेलमध्ये इवांका राहणार हे जाहीर करण्यात आलेलं नाही. इवांकाला 3-स्तरीय सुरक्षा असणार आहे. सगळ्यात आतलं सुरक्षेचं कड हे युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिसचं असणार आहे. तर बाहेरची 2 सुरक्षा कडी ही हैदराबाद पोलिसांची असणार आहेत. हॉटेलच्या ज्या मजल्यावर ती राहणार आहे त्या मजल्यावर तसंच त्याच्या वर आणि खालच्या मजल्यावर कुणालाही राहण्याची परवानगी नाही. ती राहणाऱ्या हॉटेलमध्ये येणाऱ्या भाज्यांपासून सगळं सामान काटेकोरपणे तपासलं जात आहे. ज्या हॉटेलमध्ये ती राहणार आहे त्याच्या आसपासच्या जवळपास 3500 लोकांना इशारा देण्यात आला आहे. 3 दिवसात नातेवाईकांना आणि मित्रांना तुमच्या घरी बोलावू नका असे खबरदारीचे आदेश स्थानिकांना देण्यात आले. इवांका ट्रम्पचं सुरक्षा कवच भेदणं कठीणच नव्हे तर अशक्य आहे. तिच्या सुरक्षेसाठी US सिक्रेट सर्व्हिसनं 3 बुलेट प्रूफ लिमोझिन्स भारतात पाठवल्यात. जो प्रोटोकॉल वाले डिसाइड करेंगे प्रधानमंत्री जी ट्रम्प जी के साथ G+2 लेवल पे 100 वाला कुर्सिया टेबल निजाम का टेबल है उस पर होगी. इवांका ज्या हॉटेलमध्ये राहणार आहे त्या हॉटेलमध्ये बँकॉक, सिंगापूर, इंडोनेशिया आणि बंगळुरूहून आणलेल्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसंच देशातल्या विविध भागातल्या हॉटेल ताजमधून विविध शेफना हैदराबादमध्ये बोलावण्यात आलंय. ते इवांकासाठी स्पेशल डिश तयार करणार आहेत. इवांकाच्या जेवणासाठी सोनं आणि चांदीची ताटं आणि चमचे मागवण्यात आलेत. हैदराबादमधल्या फलकनुमा पॅलेसमध्ये इवांकासाठी स्पेशल डिनरचं आयोजन करण्यात आलंय. एकेकाळी निजामाचा महाल असलेली ही वास्तू आता हॉटेलमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. या स्पेशल डिनरला पंतप्रधान मोदींसह काही विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. हैदराबादमध्ये होणाऱ्या या जागतिक उद्योजक परिषदेत इवांका ट्रम्प महिला उद्योजिका या नात्यानं सहभागी होतीये. विशेष म्हणजे जगभरातल्या महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक बँकेला फंड म्हणून $5 कोटी देण्याची घोषणा केली आहे. इवांका 2014 पासून वुमन हु वर्क हे अभियान चालवते. वुमन हु वर्क री रायटिंग द रूल्स फॉर सक्सेस नावाचं पुस्तकही इवांकानं नुकतंच लिहिलंय. त्यामध्ये ती लिहिते, मी एक बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजिका आहे. जगभरात आदर्श आणि उत्तम ठरतील अशा इमारतींची मी निर्मिती करते. उद्योजक म्हणून महिलांनी पुढे यावं, मी त्यांना मदत करायला तयार आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांप्रमाणेच जागतिक उद्योजक परिषदेत इवांकाला सन्मान दिला जाणार आहे. इवांकाकडे अमेरिकेचे कुठलंही संविधानिक पद नाही किंवा कुठली राजकीय जबाबदारी नाही, पण ती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आहे, हेच तिचं पद. इवांका ही डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पहिली पत्नी इवाना यांची मुलगी.
राजकारणातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये डोनाल्ड ट्रम्प इवांकाशी सल्ला मसलत करतात. इवांकाचं अमेरिकन प्रशासनात मोठं स्थान आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांच्या प्रचाराची आघाडी इवांकानं सांभाळली होती. ती तिच्या वडिलांची सल्लागारही आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची वारसदार म्हणून इवांकाकडे पाहिलं जातं. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत एकही महिला अध्यक्ष झाली नाही. हिलरी क्लिंटन यांचं हे स्वप्न पूर्ण झालं नाही. आता भविष्यात अमेरिकेचं नेतृत्व करणारी म्हणून इवांकाकडे पाहिलं जातंय. इवांका ट्रम्पचं भारतात येणं हे राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जिचं ऐकतात अशी ही इवांका आहे. ग्लोबल एंटरप्रेन्युअरशिप समिट सुरू ठेवण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा नव्हती, पण इवांकाच्या सांगण्यानुसार ट्रम्पने ही परिषद सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. इवांका हे अमेरिकेचे अध्यक्षांचं ट्रम्प कार्ड आहे. चीननं इवांकाचं वर्णन जगातली सगळ्यात सामर्थ्यशील मुलगी असं केलंय. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज नुकत्याच अमेरिकेच्या दौऱ्यावर होत्या, त्यावेळी त्यांनीही इवांकाची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी इवांकाला भारतात बोलावून एका दगडात अनेक पक्षी मारलेत. इवांका भारतात येणार म्हणून सगळ्या जगाचं भारताकडे लक्ष असणार. चीन आणि पाकिस्तानसाठीही इवांकाचं भारतात येणं हा मोठा इशारा आहे. अमेरिकेचं भविष्यातलं नेतृत्व म्हणून जिच्याकडे पाहिलं जातंय तिला भारतात उद्योजक परिषदेसाठी बोलवणं हा परराष्ट्र धोरणाचा मोठा भाग आहे. अमेरिकेबरोबर उद्योग क्षेत्रातले आणि संरक्षण क्षेत्रातले संबंध यानिमित्तानं मजबूत करता येतील आणि त्याचबरोबर पाकिस्तान आणि चीन यांच्यावर वचकही राहणार आहे. हैदराबादमध्ये होणाऱ्या या जागतिक उद्योग परिषदेची थीम वुमेन फर्स्ट प्रॉस्पेरिटी फॉर ऑल अशी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या परिषदेत भाग घेणाऱ्यांमध्ये महिला उद्योजकांची संख्या पुरुष उद्योजकांपेक्षा जास्त आहे. पुढचे 3 दिवस इवांका हैदराबादमध्ये राहणार आहे. तेलंगणा सरकार इवांकाला पोचमपल्ली साड्या आणि हिऱ्यांचा नेकलेस भेट देणार आहे. इवांकाबरोबरच जागतिक उद्योजक परिषदेत सहभागी होणाऱ्या सगळ्या महिला प्रतिनिधींना पोचमपल्ली ड्रेस भेट देण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.